माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज दुपारी आपल्या कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आणि ते महायुतीतून शिरूर लोकसभेची उमेदवारी मिळवतील अशी जोरदार चर्चा आहे. त्यामुळे ते नक्की काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मनोज जरांगे पाटील यांनाच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगे काय करणार आणि कुठे जाणार, त्यांची पुढची भूमिका काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. लोकसभेच्या जागावाटपाबाबत महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. जागावाटपाची अंतिम माहिती महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर देण्यात येईल असं खासदार म्हणाले. तर त्याचसोबत वंचित आघाडी आमचा घटक पक्ष आहे, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, वंचितकडून जरांगेंबाबत कुठलाही प्रस्ताव आलेला नसल्याचं संजय राऊतांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 5 मार्चला छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी लोकसभेच्या तयारीसंदर्भात एक बैठक घेतली आणि 1 लाखापेक्षा जास्त जनता या सभेला येईल असं नियोजन केल्याचं त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळमध्ये मराठवाडा आणि विदर्भातील सिंचन प्रकल्पांचं लोकार्पण केलं. 500 कोटींहून अधिकच्या रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात आलं. तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत 21,000 कोटींहून अधिकच्या निधीचं हस्तांतरण करण्यात आलं. मोदींच्या या सभेला चांगला प्रतिसाद मिळाला. यवतमाळमध्ये भाषण करताना मोदींनी शरद पवारांवरती निशाणा साधला. महाराष्ट्रातले कृषी मंत्री होते तेव्हा दिल्लीतून शेतकरी पॅकेज जाहीर व्हायचं, मात्र शेतकऱ्यांच्या हातात पैसे जात नव्हते. आज मी एक बटन दाबलं आणि लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात 21,000 कोटी इतकी मोठी रक्कम पोहोचली, मात्र काँग्रेस असती तर यातले 18,000 कोटी रुपये खाल्ले असते असा टोला मोदींनी लगावला. विदर्भाकडून ज्या पद्धतीचं प्रेम मिळतंय ते पाहता यंदा निश्चितच एनडीए 400 आकडा पार करेल असा विश्वास पंतप्रधानांनी यवतमाळमध्ये व्यक्त केला. 10 वर्षांपूर्वी चाय पे चर्चा करायला आलो तेव्हा 300 पार केले, 2019 साडेतीनशे पार पोहोचवले आणि आता 2024 400 पार जाणारच असं ते म्हणाले. आता घर घर मोदी नाही, मनमन मोदी आहे. मोदींवरती, त्यांच्या गॅरंटीवरती देशाच्या जनतेचा विश्वास बसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार असून यंदा देशात 400 पार निश्चित असून महाराष्ट्रात आम्ही 45 पार करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदींसाठी फक्त 4 जाती आहेत, गरीब, शेतकरी, युवा आणि महिला. या चारही जातींना मदत मिळत असल्याचं फडणवीसांनी यवतमाळमध्ये सांगितलं. शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत 4,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे. तर सिंचनाच्या योजना देऊन विदर्भाचा सिंचन अनुशेष दूर केला जात असल्याचं फडणवीस म्हणाले. पंतप्रधान मोदींनी महिलांसाठी अनेक योजना आखल्या, त्यात स्वच्छतेपासून सक्षमीकरणापर्यंतच्या योजना आहेत अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोदींचं कौतुक केलं. मोदींमुळे महिला बचत गटांना 1,000 कोटींचं भांडवल आणि 1,000 कोटींचं कर्ज मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा 4 मार्चला मावळ लोकसभा दौरा असणार आहे. मावळ लोकसभेतील पनवेल, कर्जत आणि उरण मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या सभा होणार आहेत. तर पनवेलमध्ये एका कॉलेजचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. राज्य सरकारनं मराठा समाजाला दिलेल्या 10% आरक्षणाबाबत विनोद पाटील यांनी सुप्रीम कोर्ट आणि मुंबई हायकोर्टात कॅव्हेट दाखल केलाय. यापूर्वी राज्य शासनानं 2 वेळा आरक्षण दिलं पण ते टिकलं नाही. यावेळी कोणी याचिका दाखल केली तर मराठा समाजाचं म्हणणं ऐकावं यासाठी हे कॅव्हेट दाखल करण्यात आलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 5 मार्च रोजी छत्रपती संभाजीनगरात जाहीर सभा घेणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी लोकसभा तयारी बैठक घेतली आणि 1 लाखापेक्षा जास्त जनता या सभेला येईल असं नियोजन केल्याचं असल्याचं कराड यांनी सांगितलं. आमदार अमोल मिटकरी यांनी विधिमंडळात अकोल्यातील हिवरखेडमध्ये ग्रामीण रुग्णालयाची मागणी केली. अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयावरील वाढता भार कमी व्हावा यासाठी मागणी करण्यात आली. आनंदराज आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगरात मनोज जरांगेंची भेट घेतली आणि मराठा समाजाच्या एका गटाला आरक्षणाची नितांत गरज आहे, गरजवंत समाजाला त्यांनी आरक्षणात आणलं, त्याचसोबत त्यांनी गरीब मराठ्यांना सत्तेत आणावं अशी विनंती आंबेडकरांनी केली. चांदीवाल आयोगाचा अहवाल सभागृहामध्ये मांडा अशी मागणी अनिल देशमुखांनी विधानसभेत केली. गृहमंत्री होतो तेव्हा परमबीर सिंहांकडून माझ्यावरती 100 कोटींसंदर्भात पत्राद्वारे आरोप केले होते आणि त्याचा चौकशी अहवाल शासनाकडे आलाय, तो सभागृहात मांडावा अशी मागणी त्यांनी केली. कोकणातील 3ही लोकसभेच्या जागांवरती भाजपकडून दावा करण्यात आलाय. रायगड, मावळ आणि सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागा भाजपला मिळाव्यात यासाठी केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा करणार असं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.
अजित पवार गट राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयावरती दावा करणार का अशी चर्चा सुरू आहे। यावरती अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी प्रतिक्रिया दिली। तुमची तुतारी तुम्हीच पुन्हा रायगडला जाऊन वाजवा। राष्ट्रवादीचं कार्यालय ताब्यात घेण्याचा आमचा कुठलाही विचार झालेला नाही। शासनानं तुम्हाला जे कार्यालय दिलेलं आहे तसंच आम्हाला आमचं कार्यालय दिलंय असं आनंद परांजपे म्हणाले। जळगावच्या 5 तालुक्यातील 215 गावांमध्ये तुफान गारपीट झाली आणि त्यामुळे 18875 हेक्टरवरील पिकांचं अतोनात नुकसान झालं। गहू, मका, हरभरा, कांदा, भाजीपाल्यासह केळी, पपईच्या बागांचंही खूप मोठं नुकसान झालंय। जिल्हा कृषी विभागाच्या वतीनं नुकसानाचा प्राथमिक अहवाल देण्यात आलाय। बदलापुरातील एका पार्लरमध्ये 2 महिला लहान मुलांसह केस कापण्यासाठी आल्या होत्या। यावेळी पार्लरच्या महिलेला बोलण्यामध्ये गुंतवून लहान मुलीनं काउंटरवरती ठेवलेली बॅग चोरली। या प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून पुढील तपास सुरू आहे। धाराशिवच्या लोहारा आणि उमरगा तालुक्यात वन विभागाच्या कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं तर संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई करून लेखीपत्र देण्याची मागणी केली। धाराशिव जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडील एफआरपीची थकीत रक्कम तत्काळ देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली। अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। 8 कारखान्यांच्याकडे 90 कोटी रुपयांची थकबाकी असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय।